नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे आरोग्य विभागाच्या या तांत्रिक लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य विस्ताराधिकारी आरोग्य पर्यवेक्षक अधिपरिचारिका विस्ताराधिकारी वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता औषध निर्माता नियमित क्षेत्र कर्मचारी नळ कारागीर प्रयोगशाळा सहाय्यक सिपाई वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक एक्सरे टेक्निशियन अंगणवाडी परिवेक्षिका एन आर एच एम अंतर्गतची विविध पदे आणि इतर अंतर्गत अंतर्गतसुद्धा जी काही आरोग्य विभागाच्या जागा भरल्या जातात त्या सगळ्यांसाठी उपयुक्त अशा तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेले हे पुस्तक आपण या ठिकाणी हाताळतो आहे आणि त्याच्यातील याच्यापूर्वी विविध परीक्षेंना आलेले प्रश्न जे आहेत ते आपण अभ्यासतो आहोत या ठिकाणी लेखक विकास सिंदाळकर तेजस करपे आणि सचिन कुरुंद यांच्या अनुभवी लेखणीतून साकारलेली ले, आणि विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फत प्रकाशित ही पुस्तक त्याच्यातून आपल्याला आजचे अत्यंत महत्त्वाची प्रश्न बघायचे आहेत जे याच्यापूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत चला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत पहिलाच प्रश्न ओळखीचा वाटला असणार आहे बघितल्याबरोबर पोलिओची लस कोणी शोधून काढली जॉन मेंडल रॉबर्ट कॉक साल्क रॉबर्ट हुक आता या ठिकाणी शास्त्रज्ञ जर बघितले तर प्रत्येकाचं एक स्पेसिफिक कार्य आहे आधी लक्षात घ्या ओके पण आम्हाला पोलिओची लस म्हटलं की लगेच त्या ठिकाणी ती क्लिक झाली पाहिजे मग ती पोलिओची लस पुन्हा दोन पद्धतीची असते एक तोंडावाटी देण्यात येणारी लस आणि दुसरी इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी लस अशा दोन लसी आहेत त्या पोलिओच्या ते आम्हाला माहीत असलं पाहिजे पोलिओची लक्षणं काय आहेत हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पोलिओ निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू झाला होता हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे पोलिओचा आघात नेमका कोणत्या संस्थेवर होतो मानवी अवयवच्या कोणत्या संस्थेवर होतो हे माहीत असलं पाहिजे पोलिओ हा कोणत्या वयोगटाला मुख्यत्वे बाधित करतो हे माहीत असलं पाहिजे आणि हे सगळं आपण शिकलेलो आहोत आपले आरोग्यसेवक तांत्रिकचे जे लेक्चर सिरीज चालू आहे याच यूट्यूब चॅनलला ते सगळे लेक्चर बघा तुम्हाला या, या प्रश्नाचं सहज उत्तर सहजरित्या देता येईल आता उत्तरा मी जातो आहे आतापर्यंत तुम्ही उत्तर दिलेलं असेल कदाचित पस्तीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे साल्क मग इतर जे ऑप्शन आहेत ते सुद्धा आपल्या कामायचे जॉन ग्रेगरार मेंडल यांनी कशा शोध लावला यांनी कशावर प्रयोग केले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रॉबर्ट कॉक अत्यंत महत्त्वाचा शोध कोणता कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे आपलं ज्ञान किती आहे ते दाखवण्यासाठी आणि रॉबर्ट हुक यांनी कशाचा शोध लावला चारही ऑप्शन आपल्यासाठी कामायचे आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिका का अभ्यासताना ऑप्शनवर विचार केला पाहिजे हे पुन्हा एकदा सांगतो आहे पुढे खालीलपैकी कशाचा प्रयोग हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो बघा कृत्रिम पाऊस पाडायचा आहे आपल्याला ओके काय वापरलं जातं वापराव ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सिल्वर आयोडाइड की सिल्वर नायट्रेट कृत्रिम पावसाचे प्रयोग आपण बघतोय मागील दोन चार वर्षामध्ये सातत्याने वाढलेले आहेत किंवा आपली टेक्नॉलॉजी पुढे जाते असं आपण म्हणूया या, या ठिकाणी काय वापरलं जातं ती मिठाचा काहीतरी संबंध आहे एवढं जरी तुम्हाला माहीत असेल तरी मला वाटतं तुम्ही या उत्तरापर्यंत पोहोचाल मीठ म्हटलं की आयोडीन आहे आयोडीन म्हटलं की सिल्वर आयोडाईड हे उत्तर तुमचं या ठिकाणी येतात काही मुद्दे मित्रांनो थोडेसे लॉजिकल जावे लागतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपलं माहीतच असावं असंही आशा नसतं किंवा ते माहीत असेलच असंही नसतं लॉजिकली जर तुमचे पाच सहा प्रश्न वेगळे बरोबर येत असतील ते चाळीसपैकी ऐंशी गुणामधील तुमचे एक दहा बारा गुण तुमचे लॉजिकली बरोबर येतात आणि ते आली पाहिजे ती ज्यांचे येतात ते इतरांच्या खूप पुढे निघून जातात ते केव्हा येतं पण ते त्यासाठी वाचन असावं लागतं त्याच्यासाठी अभ्यास असावा लागतो जो आपण करून घेतोय तुमच्याकडून पुढे क्लोरिनची ब्लिचिंग ॲक्शन टिंबटिंब याच्यामुळे असते कशामुळे रिडक्शन ऑक्सिडेशन क्लोरिनची ब्लिचिंग ॲक्शन कशामुळे होते आहे सदोतीस नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे किम्पोसिशन क्लोरिनची ब्लिचिंग ॲक्शन यावरील हे उत्तर पुढे यापैकी कोणते मेटल व्हेव्हिएस्ट आहे बघा मेटल व्हेव्हिएस्ट या संदर्भातला थोडासा वेगळा प्रश्न मात्र उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात हेव्हिएस्ट मेटल म्हटलेलं आहे या ठिकाणी एक जड मे मेटल म्हटलेलं आहे ओस्मियम मर्क्युरी आयर्न आणि निकेल बघा उत्तर काय येईल उत्तर अडुतीस नंबरचं उत्तर आहे मर्क्युरी काय मर्क्युरी पुढे जातोय मी माणसाच्या हाडामध्ये यापैकी काय नसते इंटरेस्टिंग प्रश्न मानवी शरीर त्याच्यामध्ये हाडे मग त्या हाडांची विविध संख्या मणक्याची हाडं किती असतात कुठे किती हाडं असतात कुठे किती हाडं असतात विविध बाबी हाडांसंदर्भात अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत हे आम्हाला माहीत असलं पाहिजे मग त्याच्यात काय नसतं कॅल्शियम असतं की नसतं कार्बन असतं की नसतं ऑक्सिजन असतो की नसतो फॉस्फरस असतो की नसतो तीन बाबी आहेत जे आहेत एकच आहे, जी आहे की जी नाही कॅल्शियम कॅल्शियम तर असतोच असतो फॉस्फरस असतोच असतो या दोन्हीमध्ये मला वाटतं कन्फ्युजन होणार प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो की बाबा ऑक्सिजन आहे की कार्बन आहे आणि थोडासा अभ्यास जर असेल तर मा मानवायचं ते अर्ध आयुष्य काल वगैरे आपण वय मोजतो ते सांगाड्यांचं वगैरे ते जर थोडंसं वाचलेलं असेल तुम्ही तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाणं येईल तुम्हाला कळेल की अरे कार्बनसुद्धा असतं मग काय नाही ऑक्सिजन नाही मानवी हाडामध्ये ऑक्सिजन नसते हे लक्षात घ्या पुढे माणसांच्या रक्ताचे पीएच टिंबटिंब आहे पीएच सामू म्हणतो आपण त्याला मानवी रक्त ब्लड जे आहे मानवाचं ब्लड जे आहे त्याचं पीएच किती असतो ती पीएच ची ती पट्टी तुम्हाला माहित असली पाहिजे उदासीन कशाला म्हणायचं आम्लारी आमलं त्या ठिकाणी ते सगळं महत्वाचं आहे रक्ताचा अभ्यास आपण जेव्हा करतो ब्लडचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा या सगळ्या बाबी आपण अभ्यासल्या पाहिजे पी एच स्केल जे आहे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे चाळीस नंबरचा प्रश्न आहे ऑप्शन आहे सात पॉईंट चार आठ पॉईंट चार नऊ पॉईंट चार दहा पॉईंट चार चाळीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे एक नंबर सात पॉईंट चार माणसाच्या रक्ताचे पी एच सात पॉईंट चार आहे पुढे ॲटोमिक थिअरीच्या थिअरीचा जो सिद्धांत आहे तो सर्वप्रथम कोणी मांडला ज्याला आपण अनुथेरी म्हणूया आण्विक थेअरी ज्याला आपण सिद्धांत असंही म्हणू बरोबर मराठी शब्द आहे आपण बघतोय आरोग्यशेक्षा पर, पर, बऱ्याचशा परी प्र परीक्षा त्याच्यामध्ये इंग्रजी शब्दप्रयोग आपल्याला सातत्याने दिसत आहेत आम्हाला ते अभ्यास करताना लक्ष द्यावं लागेल त्याच्याकडे सगळ्यात आधी कोणी मांडला पुढचं मी म्हणेल कधी मांडला आपण याच्यावर बघितलं आहे आपण विज्ञानाची जी आपली लेक्चर सिरीज आहे आपल्या यूट्यूब चॅनलला विज्ञानाची प्लेलिस्ट तुम्ही बघा सगळे लेक्चर बघत असेल ते आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरसुद्धा विज्ञानाचा कोर्स आहे स्वतंत्र त्याच्यावर त्या लेक्चर्स त्या टेस्ट सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणीसुद्धा हे सगळं भेटेल ॲटॉमिक थिअरी अणुसिद्धांत सगळ्यात आधी कोण मांडतो आहे रुदरफोड डी ब्रोंग्ली जॉन डाल्टन आणि मेंडिलिप या ठिकाणी ब्रोंग्ली आणि मेंडिलिप यांचा तर आण्विक सिद्धांताशी काही संबंध नाही रुदरफोडचा आहे जॉन डाल्टनचाही आहे मात्र पहिला कोणी मांडला जॉन डाल्टन आणि कधी मांडला मी म्हणतो सालाही माहीत असला पाहिजे कारण की आपण ही क्रमिक पुस्तकं जी बघितली ना क्रमिक पुस्तक जर तुम्ही वाचले असेल डाल्टरने तो सिद्धांत मांडला मग त्यामध्ये अणूला कशाची प त्याने ही दिली थोडक्यात उपमा दिली तो तो आहे तो काय म्हणतोय मग पुढे थॉम्सन आहे त्याने काय म्हटलेलं आहे रुद्रट फोडने काय म्हटलेलं आहे नील्स बोअरने काय म्हटलेला आहे तो अणू कशाचा बनलेला असतो कशाचा गोळा आहे त्याच्यामध्ये मग ते इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन वगैरे ते घटक त्या सगळ्या बाबी हे सगळं अणुसिद्धांतामध्ये येतो पुढे बेचाळीस नंबरचा प्रश्न वॉशिंग सोडा काय आहे वॉशिंग सोडा दुनियाचा सोडा म्हणतो आपण त्याला काय आहे ते बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सोडियम सल्फाईड सोडियम कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बायोसल्फाईड वाशिंग सोडा काय आहे इंटरेस्टिंग प्रश्न बेचाळीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे त्याचं सोडियम कार्बोनेट काय सोडियम कार्बोनेट असं उत्तर आहे वॉशिंग सोडा काय आहे याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट मग सोडियम बायकार्बोनेट याला कोणता सोडा तुम्ही म्हणणार उत्तर म्हणजे पाठच असले पाहिजे दोनमध्ये सोडियम कार्बोनेट धुनियाच्या सोड्याला म्हणायचं सोडियम बाय कार्बोनेट कशाला म्हणणार तुम्ही ओके पुढे जातोय मी त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाकडे खालीपैकी कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये सल्पर ॲटम असते बघा सल्पर ॲटम कोणतं अमायनो ॲसिड आहे ज्याच्यामध्ये सल्पर ॲटम असते त्रेचाळीस नंबरचा प्रश्न मिथिओनिन ॲलॉनिन टिप्टोफॅन आणि व्हॅलिन कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये सल्पर ॲटम असते त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे त्याचं मिथिओनिन काय मिथिओनिन आहे ज्याच्यामध्ये सल्फर ॲटम असते पुढे माणसांसाठी यापैकी कोणते इसेन्शियल फॅटी ॲसिड आहे माणसांसाठी इसेन्शियल आहे आवश्यक आहे असं फॅटी ॲसिड कोणतं माणसांसाठी आवश्यक चौवेचाळीस नंबरचा प्रश्न पॉलमेटिक ॲसिड टिएरिक ॲसिड ओलिक ॲसिड की लिनोलेईक ॲसिड उत्तर आहे, रिपीट जाला तर लिखी लागना मन्तो या ठिकाणी आहे लिनोलेक ॲसिड मित्रांनो प्रश्न रिपीट झाला तर कधीच चुकू नये अशा पद्धतीने आपल्याला ही तयारी करावी लागणार आहे तांत्रिक प्रश्न म्हणतोय आपण याला आरोग्य विभागाच्या यापूर्वीच्या परीक्षांना आलेले हे प्रश्न आहेत आणि अशा खूप साऱ्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहेत खूप सारे वनलायनर्स आपल्याकडे आहेत ज्याचा आपण सराव करणार आहोत पुढे डी एन एमध्ये कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाही बघा डी एन ए डी एन ए याचा फॉर्म आम्हाला माहीत असला पाहिजे आर एन ए याचा फॉर्म आम्हाला माहीत असला पाहिजे हे सगळं शिकवल्या गेलेलं आहेत तुम्ही आपले आरोग्यसेवकचे लेक्चर बघितलेले असतील याच्यापूर्वीचे विज्ञानाचे लेक्चर बघितले असतील तर या प्रश्नांची उत्तरं तुमची चुकणार नाहीत पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे काय एमध्ये कोणता नायट्रोजन बेस नाही आहे एडिनिन आहे का युरियाशील आहे का गुआनिन आहे का हो सायटोसिन आहे का एमध्ये आणि आर एन एमध्ये दोन महत्त्वाचे फरक असतात डीएनए मध्ये जर बघितलं तुम्ही तर युरियाशील जे आहेत तो नायट्रोजन बेस नाही पुढे युरिया सायकल जी आहे ती कुठे होती युरिया युरियाचं चक्र जे आहे ते कुठे नेमकं कर त्या ठिकाणी चालतं लिव्हर ज्याला एकृत म्हणतो आपण मसल्स ब्रेन लंग्स सेहेचाळीस नंबरचा प्रश्न उत्तर का है? एक। एक है, है। काय उत्तर आहे याचं एक लिव्हर यकृतामध्ये युरियाचं सायकल या ठिकाणी घडून येत आहे किंवा चालतं आहे पुढे कोलेस्टेरॉल जे आहे याच्यापासून काय तयार होतं कोलेस्टेरॉल याच्या आधीही कोलेस्टेरॉलवर प्रश्न आला आहे वेगळ्या पद्धतीचा होता तो आपण आधीचे प्रश्न तुझी काय अनालिसिसमध्ये बघितला पण याच्यापासून काय तयार होतं बॉईलॲसिड व्हिटॅमिन डी स्टिरॉइड हार्मोन की वरीलपैकी सर्व कोलेस्टेरॉल बघा इंटरेस्टिंग आहे कोलेस्टेरॉल काय काय तयार होते याच्यापासून बाईल ॲसिड तयार होतंय का बाईल ॲसिड ज्याला आपण आम्लपित्त म्हणतोय विटॅमिन डी तयार होत का स्टिरॉइड हार्मोन तयार होतोय का यस 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 वरीलपैकी सर्व पुढे ॲटोमिक नंबर कशाच्या बरोबर असते ॲटोमिक नंबर अणुअंक म्हणतो याबद्दल अणुअंक आपण जे मूलद्रव्य बघतोय ना त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे आवर्त सारणी जे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे ॲटॉमिक नंबर कशाच्या समान आहे न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या की वरीलपैकी नाही अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न अॅटॉमिक नंबर कशाच्या बरोबर आहे प्रोटॉनची संख्या त्याच्याबरोबर हा ॲटॉमिक नंबर आहे पुढे खालीलपैकी कोणते कंपाऊंड लिपिड आहे कंपाऊंड कंपाऊंड yeah. लिपिड कोलेस्टेरॉल पॉस्पोलिपिड फॅटी ॲसिड की ग्लिस्ट्रॉल कंपाऊंड लिपिडमध्ये कशाचा समावेश होतो एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे फॉस्पोलिपिड काय कंपाऊंड लिपिडमध्ये फॉस्पोलिपिडचा समावेश होतो पुढे पन्नास नंबरचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या एन्झाईम इनिबिशनमध्ये सबस्ट्रेट व इन्हिबिटरसारखे असतात अत्यंत इंटरेस्टिंग असा हा प्रश्न एन्झाईम्स आहेत ज्या सबस्ट्रेट आणि सारखं का काम करतायत अलोस्टेरिक नॉन कॉपिटेटिव्ह कॅपिटेटिव्ह आणि फीडबॅक पन्नास नंबरचा प्रश्न उत्तर आहे कॅपिटेटिव्ह किंवा कॅपिटेटिव्ह या स्वरूपाचा उच्चार पुढे माणसामध्ये कार्बोहायड्रेट जे आहेत ते कोणत्या स्वरूपामध्ये जमा होते स्टोर्ड होते कार्बोहायड्रेट्स काय कार्बोहायड्रेट्स म्हणतोय मी कोणत्या स्वरूपात जमा होते माणसामध्ये ग्लायकोजन स्टार्च ग्लुकोज की फ्रुक्टोज बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे एकावन्न नंबरचा कार्बोहायड्रेट्स मानवी शरीरात कशा पद्धतीचं जमा होतं उत्तर आहे ग्लुकोज काय ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये हे साठवलं जातं किंवा जमा होतं पुढे खालीपैकी कोणते चांगले कोलेस्टेरॉल आहे बघा चांगले कोलेस्टेरॉल नवीन नवीन प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत आहेत काय अभ्यास केला पाहिजे हे तुम्हाला याच्यातून तु नक्कीच कळेल असं मला अपेक्षित आहे मायक्रॉन व्ही एल डी एल एल डी एल की एच डी एल एच डी एल चांगले कोलिस्टेरॉल म्हणतो आपण त्याला पुढे त्रेपन्न नंबरचा प्रश्न फॅटी लिव्हर यामुळे टाळता येते कशामुळे कार्बोहायड्रेट्स लिपिड्स प्रोटीन्स कोलिन फॅटी लिव्हर फॅट आणि लिव्हर दोन शब्द महत्त्वाचे आहे कशामुळे टाळता येत आहे तर ही टाळ टाळता येत आहे फॅटी लिव्हर पुढे चोपन्न नंबरचा प्रश्न युरिक ॲसिड कशापासून तयार होते युरिक ॲसिड कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स प्युरिन्स की लिपिड्स चोपन्न नंबरचा प्रश्न आहे युरिक ॲसिड कशापासून तयार होते उत्तर आहे प्युरिन्सपासून युरिक ॲसिड तयार होते आहे कशापासून प्युरिन्सपासून मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे तांत्रिक प्रश्न आहेत विविध परीक्षांना आणले त्यांचा सराव या ठिकाणी करतो है, नभी नभी है, आहे नक्कीच तुम्हाला आवडत असेल नवे नवे प्रश्न या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल आणि याची उत्तरंसुद्धा आपल्या जे आरोग्यसेवकचे लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू भेटत राहतील आपण ते मुद्देसुद्धा कवर करत करतोय वनलायनरसुद्धा कवर करतो आहे त्याचाही सराव करत चाला आपला अभ्यास सोपा करा आणि हे पुस्तक तर तुमच्यासाठी आहेच आरोग्य विभागाची तांत्रिक डायरी नक्कीच तुम्ही ते रेफर करा तुम्हाला फायदा होईल यात कोणतीही शंका नाही चला या ठिकाणी थांबूया धन्यवाद